कोल्हापुरातून सुरुवात होतीये नव्या संघर्षाची. जनसंघर्ष यात्रा महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कासाठी. माननीय आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसोबत उद्या शुक्रवार दिनांक 31 ऑगस्ट 2018 रोजी जनसंघर्ष यात्रेचे स्वागत सकाळी 9 वाजता ताराराणी चौक कोल्हापूर इथं. जनसंघर्ष यात्रेचा भव्य शुभारंभ सकाळी 10:30 वाजता महालक्ष्मीचं दर्शन घेऊन. कार्यकर्ता मेळावा सकाळी 11 वाजता केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर इथं. जाहीर सभा सायंकाळी 5 वाजता साई मंदिर कळंबा कोल्हापूर इथं. चला या ऐतिहासिक बदलाचा प्रारंभ करूया. या जनसंघर्ष यात्रेस आणि जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहूया. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी कोकण दौऱ्यावर येत आहेत. मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यात येणार आहे. मात्र माननीय चंद्रकांत पाटील यांनी मुंबईवरून येताना महामार्गावरील खड्डे मोजण्याचे यंत्र आणावे, तसेच खड्डे मोजण्यासाठी स्वतंत्र माणूस नेमावा, अशा शब्दात खेड दापोली मडनगड मतदारसंघाचे आमदार संजय कदम यांनी आरोप करीत उपायही व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यांनी 1 जानेवारी 2018 संपूर्ण राज्य खड्डामुक्त होईल असं त्यांनी घोषणा केली. 31 डिसेंबरच्या अगोदरचा 15 वडा 2017 सगळ्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे जिथे खड्डा होईल तिथे ग्रीटनी कशा पण जे मटेरियल भेटेल त्याचे खड्डे भरले गेले आणि त्या खड्ड्यानंतर AMCचे ठेकेदार नेमले गेले आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत 8वा महिना 1 जानेवारी ते 30 ऑगस्ट 8 महिने झाले. 8 महिन्यामध्ये कुठल्याही ठेकेदारानं त्या रस्त्याच्या खड्ड्याकडे पाहिलं नाही. आणि म्हणून उद्या चंद्रकांतदादा मंत्री कोकणात येत आहेत, त्यांचं स्वागत. येताना मात्र त्याने मंत्री म्हणून रस्त्यानं चालत असताना त्यांचा अधिकारी पाठीमागे ठेवा, त्यांचा सोबत पोलीस असतात ते पोलीस अधिकारी सोबत ठेवाय आणि आणखी एक कोणाला तरी ठेका द्यावा की त्यांनी खड्डे मोजत मोजता ज्याला ज्या ठिकाणी सांगितलं त्या खड्ड्यामागं 1000 रुपये आम्हाला द्यावे. खड्डा मोजायचा 1000 रुपये द्यायचे, खड्डा मोजायचा 1000 रुपये, तेवढ्या रस्त्याने ते चालावे. किंवा एखादा असं एखादं यंत्र मशीन आणावं की ते खड्डा मोजण्याचं मशीन त्यांच्याकडे उपलब्ध झालं. आमदार संजय कदम गुरुवारी रत्नागिरी जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी नळपाणी योजनेसाठी मतदारसंघात आणलेल्या निधीबाबत खोटी आकडेवारी सांगत असून कुणाची श्रेय कोण घेतोय हे दाखवून दिले. आमदार संजय कदम यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचल गोयल यांच्याशी भेट घेऊन विकास कामांबाबत चर्चा केली. तसेच त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी भेट घेतली. यावेळी बोलत असताना त्यांनी सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. ते म्हणाले की जिल्हा समस्यांच्या छायेखाली आहे, मात्र सरकार विकास कामांना निधी देत नाही, त्यामुळे या सरकारचे करायचे काय असा सवाल आमदार संजय कदम यांनी उपस्थित केलाय.